तुम्हाला देण्याकरता जातात. दोघातला फरक आहे, कारण त्यांची लेवल आहे ना ते, आपल्याला का कळते लेवल त्यांची. एकाने विचारलं देवाला, एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये चक्र आहे, एका हातामध्ये गदा आहे आणि एका हातामध्ये फुलं का हो. भगवान म्हणाले, माझे ज्ञान उभार आहे तुकोबाराय, जर दर्शनाला माझे आले ना तर अगोदर मी त्यांच्या पायावर फुलं वाहतो, त्यांचं दर्शन घेतो. विठ्ठल आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यावं वाटतंय का पांडुरंगाला आपल्याला दर्शन द्यावं वाटतंय. बाबा बाबा झोपल्यालाही सांगा आता, आपल्याला घ्यावं वाटतंय का देवाला आपल्याला दर्शन द्यावं वाटतंय. आपल्याला घ्यावं वाटतंय आणि ज्ञानोबा रायला तुकोबारायला दर्शन द्यावं वाटतंय. बाबा परमार्थात असणं वेगळं आणि परमार्थ आत असणं वेगळं, देवाच्या समोर राहणं वेगळं, देवाच्या स्मरणात राहणं वेगळं. तुकाराम महाराज मागतात. पांडुरंग म्हणाले, ठीक आहे तुकाराम महाराज, तुम्ही माझे भक्तात, करता तुमचं मागायचं नाही अशी काहीतरी परंपरा मी ऐक. देवा मागायचं नाही म्हणजे काही बी मागायचं नाही, पण मागायचं नाही म्हणजे ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याचं जीवन पतिव्रता असावं. पांडुरंगाची माळ ज्यांनी गळ्यात घातलेली आहे त्यांनी देवाला सोडून जगाच्या समोर मागू नये कुणालाही, तो खानदानी वार करी आहे. विठ्ठल बोलता बोलता 10:30 वाजले. तुमची नजर आहे का नाही अभंगाकडे? तुकाराम महाराज म्हणाले, मी अभंगातलाच बोललो देवा, पण मोठ्या माणसाला बोलताना थोडस वेगळ्या पद्धतीनं बोलावं लागते. मोठ्या लोकाला बोलताना एक रिस्पेक्ट असतो त्याचं, त्याला द्यावं लागते. बोला, तुम्ही माझे भक्त आहात, तुमचं जीवन मला भक्तीला वाहिलेलं आहे, तुम्ही नामस्मरणामध्ये आपलं जीवन गंगेसारखं अखंड प्रवाहित केलं आणि नामसाधना करणारे मला आवडतात. बोला काय देऊ तुम्हाला, पैसा, अडका, कल्पवृक्ष, चिंतामणी, तुम्हाला कुठला मिनिस्टर करू, काही करू? अनेक न लगे माईक पदार्थ, खबरदार. तुला माहित आहे का मी तुझ्यापर्यंत कसं करता आलो? उगालनी जाळोनी संसार बैसलो अंगणी. कशासाठी केली संसाराची होळी आणि या पाया वेगळी माय बापा. संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा पुण्य धर्म केला. जळोत ती येथे उपजवित अंतराळ, सायासाची जोडी माझी तुमचे पाय. आता मज सहाय्य येथे करावे देवा आणि तुझी घेई सेवा सकळ गोवा होनी. जळो माझे कर्म वाया गेली कटकट, बोलून या दाऊ का तुम्ही नेनाजी देवा. याच्या करता आलोय का मी? याला काडी लावून आलोय, त्यालाच काडी लावलोय असं नाही, जिवंतपणी देहालाही काडी लावलोय. तरी जो या देहावरी उदास ऐशिया परी, जैसा उखिता का बिढारी बैसविलाय. जायाचे जैसे लेने अंगावरी आहास वाने, तैसे देह धरणे उदास. जयाचे राम एर. कुठं ते कुठापर काय? तुकाराम महाराज म्हणाले, मग काय हो जग सगळे हे बघा, एवढं पाठीत धरून माने ढकलून घालाल तर मी माझ्या पायावर येऊन मागूस लागले तर तुम्हाला मी द्यायला तयार आहे. देवा मी मागणार आहे, तुम्ही देणार आहात, तुम्हाला द्यायचं आहे, माझा हक्क आहे. पण हे नाही, जेने होय हित
ते तुजनसी उचित के तुजनसी उचित मजन को नाम कैसे मजन को चरणामध्ये महाराज मागतात काय मागणी आहे बघा तुकाराम महाराज म्हणतात देवा मला बाकीच काहीच नको फक्त माझं हित झालं पाहिजे माझ्या मनासारखं झालं पाहिजे संसारिक आणि माझं हित झालं पाहिजे परमार्थिक जगाला काडी लागली तर लागली जग आणि जगातलं काही नाही मिळालं तरी हरकत नाही देव मिळाला पाहिजे परमार्थिक अनेक नाही काही मागणे शिवाय मला काय काय नको या नकोची लिस्ट या अभंगात सांगितलेली हे नको मला हे दे हे नको हे दे हे नको तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ हित कशात आहे हे जर मला आतापर्यंत कळालं असतं तर या जन्म मृत्यूच्या दुष्ट साखळीमध्ये मी सापडलो नसतो माझी फजिती झाली नसती 9 महिने उग पडून राहावं किंवा आऊट हातपणे शव होवनी जीने त्यानुभरायचं बोललं बघा उपजो उपजो मरणे नावा नावा बाईच्या पोटात असताना उग बघा पाय विलांब करा येत नव्हतं हात विलांब करा येत नव्हतं भूक बी लागले म्हणा येत नव्हतं तहान बी लागले म्हणा येत नव्हतं एकाच पोझिशन मध्ये की दिवस 9 महिने आता उग 9 घंटे तर एक त्याच पोझिशन मध्ये दाखवावर बसू तसल्या पोझिशन मध्ये बी जन्माला येताना कपडे घेऊन आलतो कोण दिले कपडे बर जीवन जिवंत असतानाच कपडे देतोय मेल्यावर देत नाही का हरी मुर्दे को देत है लकडी कपडो और आग जीवित नर चिंता करे उनका बड़ा अभाग कबीरदास महाराज अरे मेलेल्या माणसाला जर नवीन कपडा त्याला जाळायला लाकूड आणि तेल देतो तर जिवंत माणसाला कपडा देणार नाही का विश्वास आहे का दादा नाही ना सगळं आहे पण विश्वास नाही कलियुगामध्ये सगळं आहे बाकीचं आत्ताच अरे बापरे आत्ता आत्ताच बघितलं तर काय कुठं कुठं गेलंय काय बघा पण फक्त एक या बदमाश कलियुगानं लोकांच्या अंतःकरणातला भाव काढून घेतलेला आहे देवाला भाव लागतोय आणि हे भाव खाऊल्य भावाचा फुलोरा हो तुझाय मतीवरी बोलणाऱ्यांना असं बोलत जावं अंतःकरणामध्ये ऐका कीर्तनामुळे लोक आनंदी होतील का हे महत्वाचं नाही पण कीर्तनामुळे लोकांच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण होतोय का नाही हे महत्वाचं आहे कीर्तनकारा करता म्हणून कीर्तनाला ये जाऊ नका कीर्तनासाठी म्हणून कीर्तनाला ये जा विठ्ठल विठ्ठल
कळलं गेले देवा, कारण साधक अवस्थेमध्ये तुकोबाराय जेव्हा आरूढ झाले तेव्हा साधना करायला लागले तेव्हा काही काही अडथळे मधी उलले. तुकाराम महाराज व्यापार करून परमार्थात गेलेले होते, परमार्थाचा व्यापार करत नव्हते. माझ्या बोलण्याकडे थोडं लक्ष द्या बरं, थोडं ताण द्या डोक्याला. परमार्थ करणाऱ्या माणसानं रोज ताळा करत जावं. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा, ज्याच्या जीवनामध्ये ताळा नाही त्याची अवकळा आहे. रोज ताळा करत जा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत 12 घंट्याचा दिवस गेलाय. मी या 12 तासामध्ये ज्या मानवी जीवनातल्या एक श्वास 1000 कोटी रुपये देऊन मिळत नाही असे किती श्वास मी आज खर्च केले आणि कुठे गेले. करत जाव ना, रोज ताळा करत जाव, सर्वे करा. 40, 50, 60, 70, 80, 90 वर्ष झाले जगण्यातून आपल्या जीवनामध्ये आपल्या हिताकरता किती वेळ घातला हो? पोरापोरीच्या लग्नाकरता किती वेळ गेलाय? पोटाला खाण्याकरता किती वेळ गेलाय? दादा किती क्विंटल ज्वारी खाल्ला असेल आता आतापर्यंत? आपण काय गणित आहे का? किती क्विंटल गहू खाल्ले असतील आपण? किती खोबऱ्याच्या तेलाच्या बाटल्या पार केला असेल आपण? किती पेस्ट पार केला असेल आपण? किती कप चहा ढोसला असेल आपण? विठ्ठल विठ्ठल आतापर्यंत खाल्लेलं एकत्रित केलं तर एक गोडाऊन भरल एवढं खाल्लं आपण. आतापर्यंत पिलेलं जर पाणी एकत्रित केलं तर एक तळ भरल. आतापर्यंत नेसलेले कपडे जर एकत्रित केले आपण तर जाळायला लाकूड लागणार नाही, कपड्यात जळल. काय सुधारणा झाली विज्ञानाने, केवढी प्रगती केली बाबा. लोक कुठं गेलेत? एक काळ असा होता, जुने माणसं सांगतात, गावात कुणाकडे एका माणसाकडे शर्ट राहत होता. आज एका माणसाकडे सगळ्या गावाला एवढे पुरतील एवढे शर्ट आहेत का नाही? कुणाकुणाच्या घरी गेल्यावर वाटलं घरी गेलाव का कपड्याच्या दुकानात गेलो, घरी गेलाव का चपलाच्या बुटाच्या शोरूम मध्ये गेलो. उन्हाळ्यातले कपडे वेगळे, बुट वेगळे, पावसाळ्यातले कपडे बुट वेगळे, हिवाळ्यातले कपडे बुट वेगळे. हिला ठेवायला अलमारीत साड्या जागा नाही, तरी बी दिवाळीला साडी आणलं नि म्हणून फुगते. हिच्या हाताने भाकर फुगना गेली आहे. तुम्हाला म्हणणं गेलं बरोबर आहे. माझं म्हणायचं काय, एवढं नेसायला, एवढं खर्चायला, एवढं खायला, एवढं प्यायला आहे, पण आपलं हित आतापर्यंत आपल्याला केलं नाही. म्हणजे दुःख गेलं नाही, चिंता गेली नाही, भीती गेली नाही, पारतंत्र्य गेलं नाही, जीवनामध्ये भगवत प्राप्ती झाली नाही, भगवान नाम आपल्याला गोड लागलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा जेने होय हित, ज्याच्यानं माझं हित होईल, कारण माझं हित का आहे ते तुला कळतंय. ते तू जाणसी उचित, उचित का अनुचित, योग्य का योग्य हे तुला माहिती आहे, मला माहिती नाही. आणि एक काम कर ना, मी तुझा भक्त आहे, तुझी गळ्यात माळ घातली आहे, तुझं नामस्मरण करतोय, तुझं नामस्मरण करतोय, तुझ्यावर माझा विश्वास आहे. बायकोनं मंगळसूत्र बांधलं का बांधलं माहितीये का? जन्मभर मला सांभाळण्याची जबाबदारी याच्यावर आहे, हा विश्वास आहे तिचा. का केलंय तिनं? काय बी केलं नाही, फक्त नाव घेतलंय तुमचं. घेतलंय का नाही बायकोन नाव? बोला मान तर हरवा किंवा बघाव, काही म्हणणं गेलं बघा. घेतलंय का नाही नाव? नाव उगं घेतलं नाही, नाव घेत घेत तुमची इस्टेटीची मालकीण झाली आहे तिनं. आता का करतो तोंड पांढरे करून? म्हणून माणसं बघा नावात किती ताकद आहे. लाखो रुपये कमावून नेऊन हातात देतात आणि घरातून बाहेर पडताळा म्हणतात काही ठेवलीच चिल्लर. ताकद कशामुळे आली? नामामुळे. तुकाराम महाराज म्हणतात, मी तुझं अखंड नामस्मरण करतोय, एक काम कर, बाकीचं काही ना मिळो खावया न वाढो संतान, पण हित झालं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, मानव देहाला येऊन ज्यांनी आपल्या जीवनातला काळ आपल्या कल्याणाकरता आपल्या हिताकरता घातलेला आहे त्यांनाच धन्य आहे असं नाही. धन्य माता पिता Oh,
बघा, असला हिताच्या ठिकाणी जागा असलेला जर मला भेटला तर तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, हिताच्या ठिकाणी जागे व्हा बाबा. हे बाकीचे जे आहे का नाही करला लोक, मला मान्य आहे, पोट आहे, कोणतंही चुकत नाही. शेतकरी असला तर शेती करावं लागतंय, व्यापारी असला तर व्यापार करावा लागतंय, नोकरदार असला तर नोकरी करावं लागतंय, प्रारब्धानं जे वाटायला आलं ते करावं लागतंय, करा. पण हित होईल म्हणून करू नका, कारण संसाराचा आणि हिताचा तिळ मात्र संबंध नाही. का पृथ्वीवर आतापर्यंत संसारात रमला आणि त्याचं हित झालं एक सिंगल उदाहरण सुद्धा नाही, आपलं काय होणार आहे? पण परमार्थामध्ये एंट्री केला, संतांच्या पदराला धरून विचाराला ची कास जीवनामध्ये धरून ज्यांनी जीवनाचा प्रवास केला आणि तो जीवनाच्या परीक्षेत फेल झाला असं एक तर सिंगल उदाहरण दाखवा. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला? ऐकिला माहिती आहे ना आपल्याला, लेकराला जन्म द्या, लहानाचं मोठं करा, शिक्षण द्या, हायर एज्युकेशन द्या, दुसरं एक वैशिष्ट्य स्तुती म्हणून नाही. या बोर्डाकडे माझं लक्ष नव्हतं, पण हे बोर्ड बघितल्याच्या नंतर तुमच्या गावावर कुणातरी संत महंत भगवंत सद्गुरूची कृपा आहे, त्यामुळं या पाण्यामध्ये एवढी गुणवंत लेकरं जन्माला आलेली आहेत. विठ्ठल सहा MBBS आहेत, सहा BMS आहेत, बाकीचं सगळं बारावी नीटमध्ये. यंदाचा नीट पेपर फार टफ होता बरं का सर, कारण मी स्वतः BE मेकॅनिकल आहे 96 बेंगलोर युनिव्हर्सिटीमधून. फार चांगलं आहे, फार भाग्य आहे, तुमच्याकडे फार टफ आहे, आमच्याकडे थोडंसं इझी आहे. अबोव 600 असले तरच तुम्हाला मेडिकल मिळतंय, आमच्याकडे इन बिटवीन 500, 522, 525 पर्यंत गेलं तरी मेडिकल मिळते, कारण आम्हाला 371 म्हणून आहे. HKDB हैदराबाद कर्नाटक डेव्हलपमेंट रिलिजन म्हणून एक रूल आहे, ती रूल आम्हाला लागू केल्यामुळं. पण हे तुमचं अप्रतिम आहे, सगळ्यांनी आशीर्वाद द्या, मागे झालेत अजूनही पुढे आपल्या गावातले असे मोठे उच्चस्तरीय याच्यावर पदावर जातील, त्यांच्याकडून सेवा होईल. समाजाची सेवा, जनसेवा हीच भगवंताची सेवा आहे, म्हणून तुमच्या जातीतल्या या भूमीतल्या मातीतल्या कणाकणामध्ये परमार्थ दडलेला आहे. मी उतरल्या 525 नवतरून पुढे आले, प्रत्येक गावात फिरावं लागतं, काही काही गावात विचारावं लागतं बाबा सप्त्याचा मंडप इथंच आहे का म्हणून. काही म्हणतात तुला सांगायला थांबलाव का आम्ही, अशी दयनीय अवस्था आहे. पण इथं आल्याच्या नंतर बरीचशी मंडळी माझ्यासमोर आहेत, सगळी नवतरुण मंडळी इथं झटतायत, फिरतायत, भाग्य आहे. का इथं संस्कार आहेत या बियामध्ये, 26 विद्यार्थी, 26 नवतरुण नवयुवक पुढे आले, घरी घेऊन गेलं, आदरातिथ्य केलं, याहूनच कळालं की इथं परमार्थाचं बीज अगोदरपासून रुतलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल देवा माझं हित करा, हित करा म्हणजे दुःख नाहीसं करा, चिंता नाहीसं करा, भीती नाहीसं करा. का करा, घरात जायचं झालं तर जसं दरवाजातूनच जावं लागतंय, तसं मृत्यूवर विजय मिळवायचा झाला, अज्ञानावर विजय मिळवायचा झाला, दुःखावर विजय मिळवायचा झाला, चिंतेवर विजय मिळवायचा झाला, भीतीवर विजय मिळवायचा जर झाला तर याच देहात मिळवावं लागतंय. म्हणून जेणे होय हित ते तू जाणसी उचित, मज नको लावू तैसे मजन कोलाऊ तैसे, मजन कोलाऊ तैसे, मजन कोलाऊ तैसे, मजन कोलाऊ तैसे, मजन कोलाऊ मदन कोलाऊ तैसे.
पांडुरंगाची खोड तुकाराम महाराजाला माहिती होती, तुकाराम महाराजाची खोड पांडुरंगाला माहिती होती. गाठ पडली ठका ठका म्हटल्याने काम होत. तुकाराम महाराज म्हणाले मोठे माणसं सगळे गुणवानच राहतात असं नाही, काही खोड अभिरत येतं मोठ्याला. देवा तुला एक वंगळी खोड आहे का, असंच तुझ्या भक्तीला लागला, असंच गळ्यात माळ करून भजन करायला लागला, असंच दोन अभंगावर जर कीर्तन करायला येऊ लागलं, असंच थोडी कला जीवनात आली म्हटलं, तू त्याला जवळ येऊ देत नाहीस. लोकांनी भक्ती करून लोकांचं कल्याण व्हावं असं देवाला कधीच वाटत नाही. फक्त वाटतंय ते ज्ञानोबा रायला, तुकोबा रायला वाटतंय, फक्त महात्म्याला वाटतंय, साधूला वाटतंय, देवाला वाटत नाही. म्हणून तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजाची आज गरज आहे, देवाची गरज नाही. का? देव शिकवत नाही, पण माझे ज्ञानोबा राय तुकोबा राय शिकवतात. विठ्ठल देव वन टू करतो, वन टू करतो. तुला काहीतरी येड लावायची सवय, थोडा कुटका टाकलास का नाही, त्या कुटक्यातच गुंगायत ते. बघा, जेवायला बसलो आणि ताटाच्या भोवताली जर कुत्रं फिरून आलं, त्याला ताटली वाढून जेव्हा वाढताव का कुटका टाकताव? बोला जोरात, वेळ संपत आलाय माझा. पाय तर गोळा कर रे. ताट वाढून त्याला जेवायला कोर वाढलेलं, कुटका टाकतात. तसं देवाजवळ जाऊन मला सत्ता दे, घे कुटका, पुण्य असलं तर तुझ्या पुण्या एवढं, पैसा पाहिजे घे कुटका, रिद्धी सिद्धी पाहिजे घे कुटका, मोक्ष पाहिजे घे कुटका, पण जवळ येऊ देत नाही. प्रेम देत नाही, प्रेम घेत नाही. प्रेम देण्यात कंजूस आहे. अति अति चालणी करून, चालणी करून, चालणी करून अस्थेची या महापुरी रिगता ती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पहिले तिरी विपाईला निघे. एखादा बहादर माईचा लाल त्याला जवळ करतोय, बाकीच्याला इकडच. थोड कीर्ती झाली, कीर्तीचा खुळखुळा दिला की गुंग संपला, देव विसरला त्यानं. मग तेवढ्यावर मी आता हे बघा, माईला जर काम करू दिना गेलं लहान लेकरू, तर माय का करते? खेळणी देते. तेवढ्यावर मी भागना गेलो, खुळखुळा देते. तेवढ्यावर मी भागना गेलो, भाऊली देते. तसं देवा आपल्यालाही कीर्तीचा खुळखुळा देतो, थोडा कुठतरी मान देतो. नाही जर तेवढ्यावर भागलं तर भावली देतो. भावली आली की ह्याला भजनाला बी नाही, कीर्तनाला बी नाही. कळालं की तुम्हाला भावली म्हणजे? मज नको लावू तैसे देवा. हे मानव देह एकतर मिळत नाही, मिळालं तर टिकत नाही, गेलं तर पुन्हा मिळत नाही. वायाला माझं जीवन जाईल, ऐका. परमार्थ करून नरकात जावं लागेल, खबरदार. भजन करून नरकात जावं लागेल, कीर्तन करून नरकात जावं लागेल. जर ज्ञानोबरायाच्या तुकोबरायाच्या मान्यते बरोबर जर आपली मान्यता जीवनामध्ये जर मिसळलेली नसली, तुकाराम महाराजाच्या ज्ञानेश्वराच्या मान्यतेप्रमाणे जर आपण जीवन जगत नसलो, तर परमार्थ करून वायाला गेलेली शेकडो उदाहरणं आहेत. असलं वायाला जाऊ देऊ नये, कुठं अडकू नये मी. का? मी ज्या मार्गाने लागलोय ते फक्त तुझ्या करता, माझं बरं होण्याकरता. मी कशा करता भक्ती केली? तुम्ही करा. काही थोडा बहुत लागपाठ करा, भक्ती भाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून या नीट, जरी करणे असेल गोड शेवट गा. शेवट गोड हो वाटला तर ह्या वाटेवरून जाऊ नका. आपला प्रामाणिकपणा, आपली इमानदारी सोडू नका हो. त्यानं फळ देणार आहे, लोक काही नाही. जरा एखाद्यावर अन्याय होत असला तर सरळ बोलत जा, अन्याय करतोय. सुरुवातीला वाईट वाटेल, डॉक्टर काही आपला वैरी नाही कडू औषध द्यायला, पण रोग जावा हा त्याचा उद्देश आहे. तसं संताचं बोलणं जरी कडवट वाटत असलं तरी अंतःकरणातला मळ जाऊन तुमच्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती व्हावी हा संतांच्या बोलण्याचा मुख्य उद्देश आहे. विठ्ठल 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 मला वायाला जाऊ देऊ नको ना. देव मिळाला नाही, बाकीचं सगळं मिळालं म्हणजे वायालाच गेली का?
आणि मला माहित आहे धरितोशी सता धरितोशी वेदाचा मालक आहेस तू, गुरु आहेस. तुझ्या सत्तेशी वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्यामुळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणोनी. नामदेव महाराज म्हणाले, उगयडा फेडाव का वर्म हे जाणोनी, म्या बोलविल्या वेद बोले वर्म हे जाणोनी. न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारी वर्म हे जाणोनी. पांगुळा पाय देतो नांदे पंढरपुरी वर्म हे जाणूनी. काय बोलणं आहे तुकाराम महाराज, सगळी सत्ता तुझी आहे, सगळं जाणता तू आहेस, सगळ्यातलं कळतंय आणि सगळं कळतंय तुला. कुणाला? देवाला. बोलोनिया बाकीची मला अपेक्षा नाही. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, सगळं कळते तुला. सांगितल्यावर बी कळत नाही, त्याला जनावर म्हणतात. संपला वेळ माझा आहे का? सांगितल्यावर बी कळत नाही, त्याला जनावर म्हणतात. किती जनावराला कळाले आता सांगून? अशी किती जनावर निघतील की सांगून बी कळणं गेले. हकारोनी सांगे तू का? 400 वर्षापासून सांगितलं, वाजत असे बॉम्ब कोणी न ऐकते. किती जनावराला कळालंय? जाऊ द्या, जनावराला कळतच नाही, तुम्ही त्यांच्या नादी लागतच जाऊ नका. सांगितल्यावर कळत नाही, त्याला जनावर म्हणतात. सांगितल्यावर ज्याला कळतंय त्याला माणूस म्हणतात, आणि न सांगता ज्याला कळतंय त्याला देव म्हणतात. म्हणून तुझी सत्ता आहे, आणि तुझी सत्ता एवढी राहून 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 तू कसा आहेस माहित आहे का तुला? चतुराचाराया 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 चतुराचाराया
एका मार्गाने काम होईना गेलं तर ज्याच्याकडे हजार पद्धतीत काम करून घेण्याचे त्याला चतुर म्हणतात. आणि नुसता चतुर नाहीस, चतुरा तू शिरोमणी गुण लावण्याची मुकुटा सकळा मणी धन्य तुझी विठोबा देव. तू चतुराचा शिरोमणी आहेस. पण एक काम कर बघा, किती मोठेपणा दिलाय देवाला, ते तू जाणसी उचित धरितोशी सत्ता होशी सकळ जाणता चतुराच्या राया एवढं म्हणून अंगीकारावे तुकया जेणे होय हित वाया जाय ऐसे पिसे मज नको लावू. हे तीन मागण्या आणि तीन याच्यातून तीन पद्धतीनं देवाचा मोठेपणा तुकाराम महाराजांनी सांगितला. तुकाराम महाराजांच्या जीवनात हित झालं. ऐका पिल्लो पिल्लो, हित झालं. हित झालं म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात मला पांडुरंगानं न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवी. ज्या ठिकाणी नेलं त्या ठिकाणी मला मरावं लागत नाही. बाबा माझ्या जीवनातलं असल्याही विचित्र काळामध्ये कलियुगामध्ये जे लोक दुःखानं खवखवलेले आहेत अशाही काळामध्ये दुःखते कैसे नये स्वप्नासी अशाही काळामध्ये चिंता नाही गावी विष्णुदासाची अशाही काळामध्ये आता भय नाही ऐसे वाटे जीवा परमात्मा पंढरीनाथाची मी भक्ती केली म्हणजे नामस्मरण केलं नामचिंतन केलं या देहाला भगवत सेवेमध्ये काही वाचिक मानसिक पद्धतीने मी घातलं आणि भगवंताला माझ्या डोक्याने मी काही मागितलं नाही. तुला माझं हित करायचं आहे ना तर तू तुझ्या विचाराप्रमाणे तुला माझं हित कळतंय तू माझं हित कर हीच मागणी तुकाराम महाराजांनी जी केली तीच मागणी आपण पांडुरंगाकडे करावं व मिळालेल्या मानव देहाचं सार्थक करून घ्यावं कल्याण करून घ्यावं चांगलं करून घ्यावं. विठोबा रखुमाई.